ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊया या खास रिपोर्टमधून. उद्योगरत्न आणि दानशूर व्यक्तिमत्व अशी जगात ओळख असलेले रतन टाटा यांचं निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून रक्तदाबाचा त्रास झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकूया. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली झाला. मुंबईत सुरुवातीचं शिक्षण घेतलं. 1955 न्यूयॉर्कमधून त्यांनी डिप्लोमा केला. 1961 टाटा स्टीलमधून त्यांनी कामाला सुरुवात केली. 1975 हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी मॅनेजमेंटची पदवी घेतली. 1991 टाटा समूहाचे ते अध्यक्ष झाले. रतन टाटा अविवाहित होते. संपत्तीतील 65% संपत्ती त्यांनी दान केली. दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. टाटा स्टील कंपनीमध्ये शॉपफ्लोअरवर सुद्धा त्यांनी काम केलं. मैं उनकी कंपनी में काम किया, मेरा करियर उधर ही शुरू हुआ. मैं उनको 94 लगता है मैं एक बार मिली थी, पहली बार वो जाके उनके ऑफिस में मिली थी और मुझे वो सुधा ऐसे संबोधित करते थे क्योंकि मैं सुधा कुलकर्णी ऐसे ज्वाइन हुआ और सुधा मूर्ति के नाम से बाहर आ गई. मुझे कभी भी सुधा बोलते थे. वो मुझे बताया कि आपको क्या चाहिए टेलको टाटा कंपनी से. हमने बताया, वो पूछा हमें आपको क्या चाहिए. हमने बताया मुझे जमशेद जी और जीआरडी का तस्वीर चाहिए. वो तुरंत हमारे ऑफिस को भेज दिया है. अभी भी मेरे ऑफिस में वो दोनों तस्वीरें हैं. रतन टाटा हे एक सुसंस्कृत उद्योगपती होते. भारतातच नव्हे तर जगभरात टाटा उद्योग समूहाला त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. भारतात सर्वसामान्य जनतेचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी टाटा नॅनो ही सर्वात स्वस्त गाडी बाजारात आणली. एक दिन जब वो ड्राइव कर रहे थे, उन्होंने देखा कि एक परिवार एक स्कूटर पे भीग रहा है, तो उन्होंने कहा हम लोग 1 लाख की गाड़ी क्यों नहीं बना सकते, और वही हुआ. रतन टाटा यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये पाहूयात. अत्यंत दानशूर उद्योगपती अशी रतन टाटा यांची ओळख होती. समाजातील सर्व प्रकारच्या व्यक्तींशी त्यांचे उत्तम संबंध होते. गाड्या, विमानं आणि वाचनाची त्यांना विशेष आवड होती. कर्मचाऱ्यांचं अधिकाधिक कल्याण कसं होईल यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील होते. शिपाई ते अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांनी सन्मानाची वागणूक दिली. 26/11 हल्ल्यात जखमी फेरीवाल्यांवर महागड्या रुग्णालयात त्यांनी उपचार उपलब्ध करून दिले. टाटा समूहातील कुठल्याही कॅन्टीनमध्ये गेले तरी ते रांगेत उभे राहत होते. टाटा समूहाचे 22 ते अध्यक्ष होते. अखेरपर्यंत ते दुमजली घरामध्येच वास्तव्य करत होते. श्वानांची त्यांना प्रचंड आवड होती. त्यामुळेच टाटा समूहाचं मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर पाहायला मिळतो. सर, कोई ऐसी बात जो आपको याद आती है उनसे हुई मुलाकात के दौरान, कोई ऐसी बात? हमेशा बहुत स्ट्रेट फॉरवर्ड थे. उनको अपने कंपनीज के बारे में हमेशा सोचते थे 24/7. He's an outstanding person. उद्योगासोबत त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आणि म्हणूनच त्यांना देश आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 2000 पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2006 त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 2008 पद्मविभूषण या सन्मानानं त्यांचा सन्मान करण्यात आला. 2014 ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर आणि 2023 ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. रतन टाटा यांची सर्वसामान्य लोकांशी नाळ ही कायम जोडली होती. आदर्श उद्योजक ते आदर्श व्यक्तिमत्व असा हा त्यांचा प्रवास राहिलाय. त्यामुळे या अनमोल रत्नाला झी मीडियाचा सलाम. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.